गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली हिवाळी परीक्षा दोन हजार एकवीस बावीस घेण्यासंदर्भात काही नवीन अधिसूचना विद्यापीठाने काढलेल्या असून संबंधित परिपत्रक पण वेबसाईटवर वे टाकण्यात ता आलेलं आहे आणि मग या व्हिडिओमध्ये आपण ह्या परीक्षांचे हालटिकीट कधी अवेलेबल होणार आणि कुणाच्या लागीन अवेलेबल होणार परीक्षा कोणत्या तारखेपासून सुरू होणार आणि तसेच आपल्याला मॉक टेस्ट ही कधी द्यावायची आहे त्यासंबंधीचा कालावधी किती असणार याविषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तसेच परीक्षेसंबंधीचे सविस्तर वेळापत्रक पण वेबसाईटवर टाकण्यात आलेले आहे तर संदर्भात माहिती पण आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तत्पूर्वी चॅनल नसल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडला लाईक करा महत्वाचा आचाव वाटला तुमच्या मित्रांना पण शेअर करा तर नमस्कार मित्रांनो वेलकम टू टेक क्लिनिक गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीने हिवाळी परीक्षा दोन हजार एकवीस बावीसच्या परीक्षा घेण्यासंदर्भात नवीन अधिसूचना जारी केलेल्या असून गोंडवाना विद्यापीठाने संलग्नित महाविद्यालयातील सर्व प्राचार्यांना व संबंधित विद्यार्थ्यांना कळवण्यात येते की शैक्षणिक सत्र एकवीस बावीसमधील हिवाळी परीक्षा दोन हजार एकवीसची परीक्षा दिनांक एकोणवीस एक दोन हजार बावीस तर लक्षात घ्या परीक्षा दिनांक एकोणीस एक दोन हजार बावीसपासून सुरू होत आहेत परीक्षेचे वेळापत्रक व परीक्षेतील नियमित व अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या लॉग इन आय डीवर परीक्षा प्रवेशपत्र म्हणजे हॉल तिकीट उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत तर लक्षात घ्या सर्व विद्यार्थ्यांच्या जे नियमित आहेत व जे रिपीटर आहेत ते सर्व विद्यार्थ्यांचे परीक्षेचे हालटिकीट त्यांच्या लॉग इन आय डीवर उपलब्ध करून देण्यात आले आहेत तसेच महाविद्यालयांच्या लॉग इन आय डीवर परीक्षा प्रवेशपत्र म्हणजे हॉलटिकीट उपलब्ध करून दिलेले आहेत तसेच बघा तुमच्या कॉलेजच्या जे लॉग इन आय डी असते त्यांच्यावर पण प्रत्येक विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत परंतु बघा बरेचशा विद्यार्थ्यांना विद्यार्थी विद्यार लॉग इन करण्यामध्ये अडचणी येत आहेत त्यांची लॉग इन होऊन नाही राहिली तर बघा काय झालेलं आहे अगोदरची वेबसाईट चेंज झालेली आहे त्यानंतर जी वेबसाईटवर विद्यार्थ्यांनी लॉग इन केले त्या पण मधला चेंज करून नंतर परत त्या पण वेबसाईटचं ॲड्रेस चेंज करण्यात आले त्यामुळे जे विद्यार्थ्यांच्या पूर्वीच्या वेबसाईटवर लॉग इन केले होते त्यांना लॉग इन करण्याकरता अडचणी येत आहे तर त्या विद्यार्थ्यांनी काजमध्ये जाऊन लॉग इन संबंधीचे सर्व डिटेल्स त्यांना घ्यावयाचे आहेत तेच तुम्ही काजमध्ये जाऊन महाविद्यालयाच्या लॉग इन आय डीवरून प्रवेशपत्र डाउनलोड करून मागवून घेऊ शकता सदर परीक्षा ऑनलाईन असून परीक्षेच्या पूर्वतयारीकरता दिनांक पंधरा एक दोन हजार बावीस ते अठरा एक दोन हजार बावीस या कालावधीत सराव परीक्षा म्हणजे मॉक टेस्ट घेण्यात येणार आहे तर लक्षात घ्या परीक्षा ही एकोणीस जानेवारीपासून सुरू होत आहे तर पंधरा जानेवारी ते अठरा जानेवारी दरम्यान मॉक टेस्ट घेण्यात येणार येत आहे तर सर्व विद्यार्थ्यांना मॉक टेस्ट द्यायच्या मॉक टेस्ट कायसाठी द्यायची आहे तर आपण ऑनलाईन परीक्षा देतेवढी आपल्याला कुठल्या प्रकारची अडचण जाऊ नये याकरिता जा सर्व विद्यार्थ्यांना टेस्ट देणे अनिवार्य आहे संबंधित महाविद्यालयांच्या प्राचार्यांना विनंती करण्यात येते की त्यांनी आपल्या स्तरावरून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना सराब परीक्षा म्हणजे टेस्ट देण्याकरिता प्रोत्साहित करण्याकरिता प्रयत्न करावे जेणेकरून सर्व नियमित परीक्षा सुरळीतपणे विद्यापीठातर्फे पार पाडणे शक्य होईल तर अशा प्रकारे बघा हा नवीन परिपत्रक यामध्ये मग परीक्षा ही कधीपासून सुरू होणार हॉल तिकीट कुठं अवायलेबल झालेले आहेत आणि आपण मार्कटेस्ट कोणत्या कालवेत देऊ यासंबंधीची माहिती सविस्तरपणे दिलेली आहे ते तुम्ही व्यवस्थित वाचून तु घेऊ शकता त्यानंतर बघा आपण आपल्या परीक्षेचा वेळापत्र प्रकारे बघायची याविषयीची माहिती जाणून घेऊ त्याकरिता आपल्याला जीई जी डॉट डिजिटल युनिव्हर्सिटी डॉट ए सी ईवाली वेबसाईट ओपन करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला तिथून एक्झामिनेशन या टॅबवर जायचं आहे एक्झामिनेशन टॅबवर गेल्यानंतर आपल्याला मग एक्झॅमिनेशन टेबल या पर्यावर क्लिक करून घ्यायचा त्यानंतर तुम्हाला मग आपल्याला जी फॅकल्टी आहे त्या फॅकल्टीमधून सिलेक्ट करून घ्यायच्या समजा आपली फॅकल्टी ऑफ ह्युमॅनिटी असेल त्या ह्युमॅनिटी सिलेक्ट करू त्यानंतर तुमचा जो अभ्यासक्रम आहे आणि जो सेमिस्टर आहे ज्या अभ्यासक्रमाचा जो सेमिस्टर आहे त्या सेमिस्टरवर आपल्याला इथं व्यू टाइम टेबल या परवा क्लिक करून तुम्ही तुमच्या परीक्षेचा टाइम टेबल व्यवस्थित पाहू शकता तर अशा प्रकारे गोंडवा युनिव्हर्सिटीच्या हिवाळी परीक्षा दोन हजार एकवीस बावीस संदर्भात परीक्षेसंदर्भात ह्या नवीन अधिसूचना देण्यात आलेल्या आहेत तर ज्या विद्यार्थ्यांना स्टुडंट आय डी लॉग इन करण्यामध्ये अडचण जातात त्या विद्यार्थ्यांनी स्वतःच्या कॉलेजमध्ये जाऊन लॉग इन आय डी संबंधीचे सर्व डिटेल्स कॉलेजमधून घ्यावायचे आहेत तर या व्हिडिओमध्ये एवढाच हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांना पण शेअर करा जेणेकरून त्यांना पण यासंबंधीची माहिती मिळेल आणि अजूनपर्यंत आपण चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अशी नवनवीन माहिती तुम्हाला या चॅनलवर मिळत राहील तर पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसह तोपर्यंत नमस्कार